आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नापीक जमीन पिकाखाली आणणार, शेळशाह येथे गणपतराव पाटील यांनी व्यक्त केली भूमिका. 1300 एकर जमिनीला मिळणार हातभार. कृष्णा नदीकाठच्या शेळशाह, गणेशवाडी, आलास या गावातील 2000 एकर जमीन क्षारपड आणि नापीक झाली आहे. ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गणपतराव पाटील यांनी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गव बँकेकडून 1 लाखाचं कर्ज 7 वर्षाच्या मुदतीनं कमी व्याजदरानं शेतकऱ्यांना दिलं आहे. शेळशाह येथे अन्नदाता क्षारपड जमीन सुधारणा या संस्थेनं पाटील यांच्या पाठिंब्यानं सुरू केलं आहे. अभियंते कीर्तिवर्धन मर्जे यांनी येथे मार्गदर्शन केलं आहे. DWC सिमेंट पाईप JCP या सहाय्यानं क्षार जमीन सुधारली जात आहे. 1300 एकर जमीन सचित्र निचरा प्रणालीच्या माध्यमातून सुधारली जाणार आहे. आज येथे शुभारंभ झाला. 11.5 कोटी रुपये खर्चाची महत्वाकांक्षी योजना असून आतापर्यंत 8.5 कोटी रुपयांचा यावर खर्च झाला आहे. आज समारंभाला शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, महावीर जुगळे, AK मालगावे, श्री शैल्य हेगण्णा, कृषी अधिकारी राजमाने, प्रसाद धर्माधिकारी, दामोदर सुतार, MR चौगुले व परिसरातील शेतकरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शेळशाहून ऋषिकेश बावचे. एकटे साहेब, आदरणीय गुरु साहेब, माथुळे साहेब, आदरणीय मानकारी साहेब, मगदूम साहेब, आदरणीय MD साहेब, धर्माधिकारी अप्पा चिकोडे बाबर साहेब, सर्व स्टेजवरचे आदरणीय राजमाने साहेब आणि सर्व स्टेजवरील प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि सर्व शेतकरी बंधू, खरं म्हणजे 2 तास आता अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा खुलासा झालाय. पण मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो अप्पालाल, की मी पत्रकारांना का विनंती करून या ठिकाणी बोलवलंय याचं कारण मी तुम्हाला सांगतो की माझी प्रसिद्धी किंवा आमच्या याची नाही, पण ह्या शेळशाह गावानं जे एक आदर्श घडवलेला आहे, शेळशाह गावानं जे धाडस करून जे सेंद्रिय म्हणजे क्षारपड जमीन मुक्त करण्याच्या दिशेने जे काही काम करायला लागलेत त्याचं एक रेकॉर्ड व्हावं आणि त्याचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्या देशात सगळीकडे पोहोचावं, कारण ह्या देशामध्ये क्षारपड जमीन झालेली भरपूर आहे. तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर माझ्या कल्पनेनं 10% वरती जंगचे साहेब आहे आणि ती जर पार करायची असेल आणि ती जर संपवायची असेल आणि ती 10% जर तुम्ही पिकाखाली आणला तर उत्पादनात किती फरक पडणार आहे हे समजून घ्यावं. आणि शेळशाह गावानं जे केलेलं आहे, शेतकऱ्यांनी शेळशाहमधल्या ज्या शेतकऱ्यांनी चिकाटीनं एकत्र येऊन जे काम केलेलं आहे हे सगळ्या देशासमोर यावं आणि त्यांचं कौतुक व्हावं.